रोज तोच तोच नाश्ता खाऊन तुम्ही बोर झालात का एकदा हा प्रोटीननी भरपूर असा नाश्ता खाल तर बाकीचे नाश्ते तुम्ही विसरून जाल खूप टेस्टी होतो मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा हा नाश्ता तुम्ही देऊ शकता तर त्याच्यासाठी मी इथे एक वाटी मोड आलेले मूग घेतलेले आहेत तुम्हाला किती प्रमाणात बनवायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता इथे पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत हिरवी मिरची आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे जे बोड आलेली मूग आहे ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत याच्याऐवजी तुम्ही मुगाची डाळ किंवा मग साल असलेली जी मुगाची डाळ असते तीसुद्धा वापरू शकता फक्त भिजवून घ्यायची आहे हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून एकदम बारीक अशी पेस्ट याची आपल्याला तयार करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता एकदम बारीक अशी पेस्ट मी याची तयार करून घेतलेली आहे ही आपल्याला एका बाउलमध्ये काढायची आहे याच्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला खूप जास्त प्रमाणात मसाले वगैरे घालायची काहीही गरज नाही एवढ्यामध्येच याची चव आहे ती भन्नाट येते त्याच्यानंतर कढईमध्ये आपल्याला थोडेसे स्वीटकॉन टाकायचे आहेत ते आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे तुम्ही उकळून जरी घेतले तरीसुद्धा चालतील म्हणजे याचा कच्चा जो फ्लेवर आहे तो निघून जातो हे भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे त्याच्यानंतर मी इथे चौकोनी आकारामध्ये कांदा कट करून घेतलेला आहे तोसुद्धा आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे म्हणजे याचासुद्धा कच्चा जो फ्लेवर आहे तो निघून जाईल तुम्ही उभ्या आकारामध्ये जरी कांदा कट केला तरीसुद्धा चालेल त्याचप्रमाणे इथे टोमॅटोसुद्धा मी कट करून घेतलेला आहे ते सुद्धा अगदी हलकंसं भाजून घ्यायचं आहे खूप जास्त भाजायचं नाही आहे हे भाजल्यानंतर आपल्याला साईडला ठेवायचं आहे आणि जे मिक्सर होतं त्याच्यामध्ये आपल्याला वन फोर टी स्पून सोडा घालायचा आहे तुम्ही किती प्रमाणामध्ये बॅटर बनवलेलं आहे त्याच्यानुसार सोड्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर हे मिक्स करून घ्यायचं आहे मला हे बॅटर थोडंसं घट्ट वाटत होतं म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला गॅसवर एक तवा ठेवायचा आहे त्याला आपल्याला थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे बटरच्याऐवजी तेल किंवा तूपसुद्धा लावू शकता आणि याप्रमाणे आपल्याला याच्यावर बॅटर टाकून थोडंसं पसरवून घ्यायचं आहे खूप जाड बनवायचं नाही आहे पातळ बनवायचे म्हणजे मस्त नाश्ता आहे तो आपला कुरकुरीत होतो याच्यावर एक झाकण ठेवून छान एक साईड आपल्याला भाजून घ्यायची आहे एक साईड चांगली भाजल्यानंतर बघा वरची साईड आहे ती सुद्धा छान कोरडी झालेली आहे वरच्या साईडने आपल्याला थोडंसं सा बटर लावायचं आहे आणि पलटून दुसरी साईड आपल्याला भाजून घ्यायची आहे तर जी वरची साईड आहे त्याला आपल्याला टोमॅटो केचप लावायचा आहे जर टोमॅटो ऐवजी तुम्ही इथे पिझ्झा पास्ता जो सॉस आहे तो लावू शकता त्याने खूप भन्नाट चव येते तर मी इथे टोमॅटो केचप लावलेला आहे त्याच्यामुळे याच्यावर थोडेसे मिक्स हर्ब्स टाकते आहे त्याच्यानंतर आपण ज्या भाज्या भाजून घेतलेल्या होत्या त्या सगळ्या भाज्या याच्यावर याप्रमाणे आपल्याला टाकून घ्यायच्यात तुम्हाला अजून काही दुसऱ्या भाज्या याच्यावर टाकायच्या असतील तर तुम्ही त्यासुद्धा टाकू शकता फक्त थोडेशा भाजून घ्यायच्यात म्हणजे त्याचा कच्चा फ्लेवर निघून जातो त्याच्यानंतर याच्यावर आपल्याला भरपूर असं चीज टाकायचं आहे म्हणजे मुलंसुद्धा खूप आवडीने खातात किंवा पनीर टाकू शकता तर याच्यावर एक झाकण ठेवून खालची बाजू छान क्रिस्पी होईपर्यंत आणि आपलं जे प चीज आहे ते चांगलं मेल्ट होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर आपलं चीज आहे ते मेल्ट झालेलं आहे याच्यावर अगदी चिमूडभर आपण मीठ घातलेलं आहे ज्या भाज्या आहेत त्याच्यावर आपण मीठ टाकलेलं नव्हतं म्हणून चव अजून चांगली येण्यासाठी थोडंसं मीठ घातलेलं आहे तर आपला नाश्ता आहे तो खालच्या साईडनी पण मस्त कुरकुरीत झालेला आहे बघा तर खालच्या साईडने एकदा चेक करून आहे जर झालेलं नसेल तर अजून थोड्या वेळासाठी लो फ्लेमवर भाजायचं आहे म्हणजे मस्त कुरकुरीत होतो मस्त असा नाश्ता झालेला आहे हा नाश्ता तुम्ही मुलांच्या डब्यासाठी देऊ शकता आणि ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी ही प्रोटीननी भरपूर आणि मस्त चमचमीत अशी रेसिपी आहे